नमस्कार, दुपारच्या टॉप 5 बातम्यांमध्ये आपलं स्वागत। पाहूया काही महत्त्वाच्या घडामोडी। शिंदे सरकार स्थापन होऊन आता 5 महिने उलटले, पण अजूनही मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार रखडलेला आहे। मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार यासाठी इच्छुक आमदार देव पाण्यात ठेवून आहेत, पण दिल्लीहून अजूनही ग्रीन सिग्नल मिळाले नाहीत। दरम्यान अधिवेशनापूर्वीच इच्छुकांची नाराजी दूर करण्यासाठी महामंडळाचा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे। एकूण 120 महामंडळांचं वाटप हे 2 टप्प्यांमध्ये होणार आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यात 60 महामंडळांचं वाटप केलं जाईल। यात भाजपला 36 आणि शिंदे गटाला 24 महामंडळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतरही भारतीय बाजारात तेलाच्या किमतीत फारसा बदल झालेला नाही। याच दरम्यान देशात काही ठिकाणी तेलाच्या किमतीत किरकोळ वाढ झाल्याचं दिसून येत आहे। देशाच्या 4 महानगरांमध्ये तेलाच्या किमतीत 6 महिन्यांहून अधिक काळ बदल झालेला नाही। मात्र याच दरम्यान पेट्रोल व डिझेलच्या किमतीत दरवाढ झाल्याची धक्कादायक माहिती समजल्यामुळं सर्वसामान्य लोकांना महागाईची चिंता वाढली आहे। यामध्ये देशातील काही भागांमध्ये ही दरवाढ करण्यात आली आहे। सहासष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर असंख्य आंबेडकरी अनुयायांनी हजेरी लावली। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी काय म्हणतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। अनेकदा वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 6 मिनिटं भाषण केलं। या दरम्यान त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला। संविधानातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य माणसाला संजीवनी दिली असंही ते म्हणाले। मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून म्हणजेच गोकुळकडून दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे। महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबळ मोडलं असतानाच आता नवीन दूध दरवाढीचा पुन्हा सामान्यांना भुर्दंड बसणार आहे। गोकुळ दूध संघानं गाईच्या दुधात मागच्या 3 महिन्यात दुसऱ्यांदा पुन्हा एकदा वाढ केली आहे। गाईच्या दुधामध्ये लिटरमागे गोकुळनं 3 रुपयांची वाढ केली आहे, तर अर्धा लिटरमागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली। त्यामुळं गोकुळच्या गाईच्या दूध दरात प्रतिलिटर 54 रुपये असा झाला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगाला दिशा देण्याचं काम केलं आहे। संविधानामुळेच माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला व्यक्ती मुख्यमंत्री झाला असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे। समाजातील सर्व घटकांना समान हक्क आणि न्याय मिळावा हीच बाबासाहेबांची भावना होती। सरकार त्यांच्या विचारांवरच चालत आहे असं देखील मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं आहे। आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांसह भेटूया यापुढच्या बातमीपत्रात। पाहत राहा कोकणचा नंबर 1 महाचॅनल कोकणसाद लाईव्ह, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रँड।